डायबेटीसच्या रुग्णांच्यासाठी आज एक टिप मी देणार आहे इन्सुलिन घेणाऱ्यांच्यासाठी मी डॉक्टर अनघा कुलकर्णी बऱ्याच वेळेला एखाद्या फंक्शनला आपण जातो भरे आत्ता आपण जात नसू पण एखाद्या फंक्शनला आपण जातो जेवायला आपल्याला एखाद्या ठिकाणी बोलवलेलं असतं आपण हॉटेलमध्ये जातो ऑर्डर करतो आणि त्यावेळेला जर का तुम्ही इन्सुलिन घेतलं तर बऱ्याच वेळेला ऑर्डर यायला वेळ लागते जेवण वाढायला वेळ लागतो किंवा अचानक कोणीतरी येतं आणि वाढलेली ताटं तशीच राहतात आपण जेवायचं राहतं आपलं आणि जर का तुम्ही इन्सुलिन घेतलेलं असेल तर मग सडन तुम्ही ड्रॉप होता म्हणजे तुम्हाला समजतच नाही तुम्ही काय बोलताय आणि तुम्ही एका ठिकाणी बसून इन्सुलिन घेतलेलं असतं तुमच्या शेजारी पाजारी त्यावेळेला कोणी नसतं त्यामुळे तुम्हाला का घाम आलाय तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाही समजत नसतं त्यामुळे समोरच्या व्यक्तीला समजतच नाही आणि तुम्ही मरगळून जाता म्हणजे एकदम शक्तिपात होऊन जातो तुम्हाला लो शुगर होते तुमचं हायपोग्लायसेमिया होतो मग अशा वेळेला समोरच्या व्यक्तीला काहीच माहीत नसतं की तुम्ही इन्सुलिन घेतलेलं आहे आणि तुम्ही नुसतं हे 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 ते म्हणता कारण की तुमच्या मेंदूला समजतच नाही की शब्द काय बोलायचे आहे तर यासाठी इन्सुलिन तुम्ही कधीही घ्याल तेव्हा तुम्ही खाल्ल्यानंतर घ्या खाल्लं की इमिजिएट घ्या किंवा तुमचं आता जेवण समोर आलेलं आहे जेवण वाढलेलं आहे मग तुम्ही इन्सुलिन घ्या बऱ्याच बर वेळेला बर्थडे पार्टीजमध्ये काय होतं माहिती आहे का की तो केक खाल्ला जातो आणि त्या केकमध्ये असते भरपूर शुगर आणि जेव्हा तुम्ही खूप जास्त शुगरयुक्त पदार्थ खाणार आहात तेव्हा तुम्ही ऑलरेडी आधी थोडंसं जास्त इन्सुलिन घेतलेलं असतो मग त्यामुळे नंतर पुन्हा तुम्हाला हायपोग्लायसेमियाच होतो तर या अशासाठी जेव्हा तुम्ही काही खाल तेव्हा खायला बसल्यावरच इन्सुलिन घ्यायचं जेवण झाल्यानंतर तुम्ही शक्यतो इन्सुलिन घ्या कारण की जेवायच्या आधी इन्सुलिन घेताना बऱ्याच लोकांचे प्रॉब्लेम्स झालेले मी बघितलेले आहे आणि जेवताना तुम्ही इन्सुलिन एक वेळ घेतलं तरी चालेल परंतु जेवायच्या आधी जेव्हा इन्सुलिन घेता तेव्हा ही काळजी लक्षात नक्की घ्या की तुम्ही सडन लगेच जेवायला बसणार आहात कुठल्याही कारणाने जर का तुम्हाला जेवण पोटात घालण्यासाठी तुम्हाला वेळ लागला तर मग तुमच्या जीवावर सुद्धा बेतू शकतो कारण की बाकीच्यांना माहीतच नसते की तुम्ही इन्सुलिन घेतलेलं आहे